उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा. राम राम मंडळी, मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये स्वागत करतो. गटारी अंबाशा जवळ आली आहे आणि मग काय आपल्या सगळ्यांचे प्लॅन झाले असतील की ही चटकदार झणझणीत रेसिपी आपण बनवूया आणि ती रेसिपी बनवूया. आज मी तुम्हाला अशीच एक रेसिपी दाखवणार आहे ज्याच्याने तुमच्या गटारीच्या मजेला काही चार चांदच लागणार आहेत. आजची आपली रेसिपी आहे गावरान पद्धतीने बनवण्यात येणारं गावठी कोंबड्याचं मटण. आणि मला हमखास खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी आवडणार आणि तुमची गटारी एकदम सुंदरच होणार आहे. चला तर मग आपण आजची रेसिपी पाहूया, पण त्या अगोदर उदरभरणला सबस्क्राईब करायला विसरू नका. गावठी कोंबड्याचा रस्सा बनवण्यासाठी आपण इकडे सर्वात प्रथम गावठी कोंबडा व्यवस्थितपणे साफ करून स्वच्छ धुवून घेतला आहे. साधारणपणे हा 700 ग्राम कोंबडा आहे. आता आपण हे मॅरिनेट करून घेणार आहोत. यात आपण 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. यात आता आपण हळद टाकूया, 2.5 टेबलस्पून घरचा गावठी मसाला टाकायचा आहे, मिक्स मसालाही म्हणतात ह्याला. चवीनुसार मीठही आपण आताच टाकून घेऊया आणि हे सगळं एकत्र व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे. आणि 1 ते 1.5 तास आपण हे छान मॅरिनेट करून घेणार आहोत. व्यवस्थितपणे हा मसाला या कोंबड्याला लागला गेला पाहिजे. हे छानपैकी आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे 1 ते 1.5 तासासाठी. आपला कोंबडा इकडे छानपैकी मॅरिनेट झाला आहे. आपण इकडे भांड्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल व्यवस्थितपणे तापवून घेतले आहे. कोंबड्याचा रस्सा करायचा म्हणजे तेल थोडं जास्तीच लागते. त्यात आता आपण 2 तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, 4 लवंग, 4 काळी मिरी आणि 1 मोठी वेलची टाकूया. त्यातच आता आपण 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकूया. कांदा छान गोल्डन ब्राऊन वर कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आपला कांदा इकडे छानपैकी फ्राय झाला आहे. यात आता आपण हा मॅरिनेट केलेला कोंबडा टाकून घेऊया. गॅस फास्ट करायचा आहे आणि हा कोंबडा छानपैकी या तेलावरती परतून घ्यायचा आहे 1-10 मिनिटांसाठी. म्हणजे आलं आणि लसणाचा कच्चा वासही जातो आणि कोंबड्याचाही उग्र वास जातो आणि मसाल्याचे सगळे फ्लेवर्स छान त्या कोंबड्यामध्ये मुरतात. आपला कोंबडा इकडे छानपैकी तेलामध्ये परतून झाला आहे. हा कोंबडा कसलेला असतो, गावठी कोंबडा आहे म्हणून तो खूप कसलेला असतो. त्याला शिजायला भरपूर वेळ लागतो. साधारणपणे आपल्याला ही रेसिपी शिजायला 40 मिनिटं लागणार आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सेम प्रोसिजर कुकरमध्ये सुद्धा करू शकतात. आता आपण हा कोंबडा झाकून घेऊया 1-10 मिनिटांसाठी, चांगला शिजवून घेऊया. आपलं चिकन इकडे छानपैकी शिजतंय. त्या चिकनमध्ये आपण टाकायला इकडे 1 वाटण करून घेतले आहे. हे वाटण बनवण्यासाठी आपण 1 कांदा, 1 टोमॅटो आणि थोडंसं सुकं खोबरं
सगळं व्यवस्थितपणे भाजून घेतलं आहे आणि मग थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडंसं पाणी घेतलं आणि एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे. हे वाटण आपण आपल्या चिकनमध्ये वापरायचं आहे. आपण बघून घेऊया आपली चिकन कशी शिजली आहे ते. थोडीशी मिक्स करून घेऊया. यात आता आपण हे वाटण टाकून घेऊया. हे वाटण सुद्धा या चिकन बरोबर छानपैकी परतवून घ्यायचं आहे. आणि पुन्हा आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. एक 10 मिनिटं झाली आहेत आणि आपला हा गावठी कोंबडा आता छानपैकी परतला गेला आहे. सगळा मसालाही छान असा परतला गेला आहे आणि त्याला तेलही सुटलं आहे. आपण ह्याला एकदम मिक्स करून घेऊया. एकदम छान असा सुवास येतो आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान कलरही आला आहे. आता यात आपण थोडासा गरम मसाला टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपण अगोदर वाटणात ही कोथिंबीर टाकली होती आणि एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. या चिकनमध्ये आता आपण गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे छान अशी तर्रीही येणार आहे आणि चिकन व्यवस्थितपणे शिजते. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही गरम पाणी टाका. ह्याला एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. गॅस फास्ट करून घ्यायचा आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे या ग्रेव्हीला. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या स्टेजमध्ये बटाटाही टाकू शकतात. आपण इकडे नाही टाकलंय. आता आपण हे झाकून घेऊया आणि एक 15 ते 20 मिनिटं व्यवस्थितपणे शिजू देऊया. हा कोंबडा आता छानपैकी शिजून तयार झाला आहे. आपल्याला 25 मिनिटं लागली हे व्यवस्थितपणे शिजण्यासाठी. मिक्स करून घेऊया. छान असा शिजला आहे आपला कोंबडा. यात आता आपण एक मोठा चमचा अमूल बटर टाकत आहोत. तुम्ही घरचं साजूक तूपसुद्धा टाकू शकता. छान असं मिक्स करून घेऊया. ह्याच्यामुळे एकदम छान फ्लेवर येतो. आता आपण हे सर्व करून घ्यायचं. घरच्या गावठी मसाल्यामध्ये बनवलेलं आहे गावठी कोंबड्याचं मटणाचा रस्सा तयार झाला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. गटारी अमावास्येच्या दिवशी ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. आणि उदरभरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.